उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष, इतर घटक पक्ष, मित्रपक्ष या सर्वांच्या संमतीने आणि एकमताने आज नाना पटोले यांच्यासारखा अनुभवी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून या महाराष्ट्राला आणि या विधानसभेला अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. नाना पटोले 4 वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेत, 1 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा सभागृहाचा प्रदीर्घ असा अनुभव, सभागृहाचं कामकाज हाताळण्याची जी काही त्यांची कार्यपद्धती, या सगळ्याचाच फायदा या सभागृहाचं पावित्र्य राखण्यासाठी आणि हे सभागृह निष्पक्षपती चालवण्यासाठी नाना पटोले यांच्यासारखा अनुभवी यांच्यासारखे अनुभवी विधानसभा अध्यक्ष आमच्या महाराष्ट्र विकास आघाडीला लाभणार आहेत. आणि म्हणून मी आमच्या तिन्ही पक्ष आणि मित्रपक्षांच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. अतिशय चांगलं उत्कृष्ट कामकाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होईल अशी असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्र विकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, अन्य घटक पक्ष, निर्दलीय सदस्य, इनके सभी हमारे विकास आघाड़ी के माध्यम से एक मत से यहाँ पर आज एक अनुभवी विधायक नाना पटोले इनका उम्मीदवारी नॉमिनेशन फॉर्म भरा है. महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष के रूप में एक अनुभवी अध्यक्ष आज इस विधानसभा को मिलेगा, जिन्होंने 4 बार विधानसभा सदस्य बने हैं, 1 बार सांसद बने हैं, एक प्रदीर्घ अनुभव सभागृह चलाने का या सभागृह का डेकोरम, डिग्निटी जो भी है, पावित्र है, रखने का काम नाना पटोले निश्चित रूप से करेंगे और सभागृह को मार्गदर्शन उनके रूप में मिलेगा. एक अच्छा अनुभवी महाराष्ट्र विधानसभा का अध्यक्ष के रूप में नाना पटोले काम करेंगे ऐसा विश्वास यहाँ पर व्यक्त करता हूँ और उनका अभिनंदन करता हूँ, उनको शुभकामनाएं देता हूँ. राष्ट्रवादीच्या वतीने आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आमच्या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि खास करून माझ्यासाठी पण आनंदाचा दिवस हे आहे की माझे लहान बंधू आणि आमच्या भंडारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आमचे लाडके नानाभाऊ पटोले यांना आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तिन्हीच्या वतीनं विधानसभेचे अध्यक्ष या पदासाठी सगळ्यांनी एकमताने निवड केली आहे आणि आत्ताच त्यांनी या पदासाठी त्यांचा अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जसं आमचे शिंदे साहेबांनी सांगितलं, एक चांगला अनुभवी नेतृत्व आणि खास करून शेतकऱ्यांच्यासाठी लढा देणारा हा एक चांगला उमदा व्यक्तिमत् यांना आज विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी जे आज आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांच्या म्हणजे आम्ही चयन केलं आहे. मी परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या व्यक्तिगत वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. हिंदी में प्रभू भाई, हिंदी में. आज शिवसेना, काँग्रेस और राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की ओर से महाविकास आघाड़ी के तरफ से हमने विधानसभा के अध्यक्ष पद के लिए श्री नाना पटोले इनका चयन किया है. ये हमारे सबके लिए बहुत खुशी की बात है, गौरव की बात है और ख़ास करके मेरे लिए व्यक्तिगत भी, क्योंकि वो मेरे ज़िले के हैं, मेरे छोटे भाई हैं और हमेशा उन्होंने गरीबों के लिए, किसानों के लिए आवाज़ उठाई है, काम किया है. ऐसे एक उम्दा व्यक्तिमत्व को
आज महाराष्ट्र की विधानसभा अध्यक्ष पद के लिए चयन किया गया है। यहाँ महाराष्ट्र की विधानसभा वो अच्छे तरह से उसका संचालन करेंगे, ऐसी सबको आशा है, अपेक्षा है, और मैं मेरी पार्टी की ओर से, मेरे ओर से उनको खास खास शुभेच्छा देता हूँ, आशीर्वाद देता हूँ। आपल्याला मला सांगताना आनंद होतो की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या महाविकास आघाडीनं आता थोड्या वेळानंतर होणाऱ्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता सन्माननीय नानाभाऊ पटोले आमदार यांचं नामनिर्देशन केलेलं आहे, यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मी आपल्या माध्यमातून देशाच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज नानाभाऊ पटोले हे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे किसान सेलचे देशाचे अध्यक्ष आहेत। ते कदाचित आता किसान सेलचे अध्यक्ष राहणार नाहीत, म्हणून मी नानाभाऊंच्या वतीने सांगतो की त्यांना आज शेतकऱ्यांना त्यांचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान झालेला आहे। आणि ते फक्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे नव्हे तर या पदावरून सर्व देशाच्या शेतकऱ्यांना धोरणात्मक निर्णयाला बाध्य पाडून निर्णय घेतील। मी नानाभाऊंना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते निश्चितपणे अतिशय उत्कृष्ट समन्वयाचं काम करून या पदाला एक भारदस्तपणानं हे पद चालवतील असा मला विश्वास आहे। इंग्लिशमध्ये सांगतो, वी आर व्हेरी हॅपी टू अनाऊन्स दॅट काँग्रेस, NCP अँड शिवसेना अलायन्स, द महाविकास आघाडी हॅज नॉमिनेटेड अ सिनियर लेजिस्लेटर, फॉर्मर मेंबर ऑफ पार्लमेंट अँड करंट प्रेसिडेंट ऑफ द ऑल इंडिया काँग्रेस किसान सेल, अ फार्मर लीडर टू बी द नेक्स्ट स्पीकर ऑफ द महाराष्ट्र विधानसभा। आय एम शुअर दॅट नाना पटोले will continue to look after the interests of the farmers, not only of Maharashtra, but the job he was doing earlier as the president of the Kisan Cell, although he sits in this important position, he'll be able to influence important policies for the farmers of the state. On behalf of Congress Party, I give my best wishes to Nanabhai Patole for a very successful करिअर एज अ स्पीकर ऑफ द महाराष्ट्र असेंब्ली। थँक्यू। हिंदी में दो मिनट बोलता हूँ। आज कांग्रेस पार्टी की ओर से मैं आपसे निवेदन करना चाहता हूँ कि शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस की ओर से हम सब ने मिलकर हमारे ऑल इंडिया कांग्रेस के किसान नेता, किसान सेल के अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले, जो विदर्भ के भंडारा जिले के एक ज्येष्ठ विधायक है, उन्हें विधानसभा का अगले अध्यक्ष होने का नाम निर्देशन पत्र अभी आज हमने भरा है, सभी ने मिलकर भरा है। चुनाव कल होगा, मुझे विश्वास है कि इस अहम पद पर बैठकर नाना पटोले सिर्फ महाराष्ट्र के किसानों को नहीं लेकिन देश की कृषि की नीतियां को प्रभावित करने का काम करेंगे। मैं कांग्रेस पार्टी की ओर से उनको बहुत बहुत शुभकामना देता हूं। आमच्या नेत्या सोनिया गांधी, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि आमच्या सगळ्या मित्र पक्षाच्या सगळ्या घटकांनी मला विधानसभेचा अध्यक्षाचा उमेदवार त्यांनी केला आणि आत्ता नॉमिनेशन करून मी इथं आलेलो आहे। मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची देशामध्ये एक आगळीवेगळी परंपरा राहिली, जी परंपरा
आज तागायत आपल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेची चाललेली आहे ती कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे मी प्रयत्न करेल आणि अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्रातल्या जनतेला या विधानसभेमधून न्याय मिळावा अशा पद्धतीचं निश्चितपणे आम्ही धोरण त्या ठिकाणी तयार करू. धन्यवाद. बघा, अध्यक्षाला सगळे हौसच त्यांच्या ताब्यात असतो. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्नांचा न्याय मिळायच्या दृष्टिकोनातून आक्रमकता अध्यक्षालाही वापरता येतं आणि म्हणून आक्रमकता कुठं वापरायची ती आता ठरवून वापरली जाईल एवढंच आपल्याला सांगतो. आरोप केला नेत्यांच्या नावाची शपथ घेतली ती ग्राह्य धरली जाऊ नये आणि अशी याचिका आम्ही आमदार करणार आहे. बाळासाहेब ठाकरेंनाच करून शपथ घेतली, काही नेत्यांनी शरद बाळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मी आज आमदार आहे, त्यामुळे मला कुठली चिंता नाही, कुठली भीती नाही आहे. हा रडीचा डाव खेळायचा प्रकार आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो खुलेआम मी शिवतीर्थावर आदरणीय शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलेलं आहे. या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठलीही चिंता नाही आहे आणि कुठलीही भीती नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे बहुमत आहे पूर्णपणे आणि याचाच भीती समोरच्या लोकांना आहे आणि त्यांच्या पायाखालची बाळू सरकली आहे म्हणून अशा प्रकारचे केविलवाने प्रयत्न होत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा हा अधिकार आहे. देखिए ऐसी कुछ भी बात नहीं है. महाराष्ट्र विकास महाविकास आघाड़ी के तीनों हमारे वरिष्ठ जो नेता हैं उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री और शरद पवार साहब और सोनिया जी गांधी मैडम और हमारे अन्य जो मित्र पक्ष है उन्होंने तय कर किया है कि एक अनुभवी स्पीकर इस सदन को मिलना चाहिए और किसानों को जो किसानों के हमदर्द है ऐसे अनुभवी जो व्यक्ति है उनको ये स्पीकर की जिम्मेदारी दी हुई है. काय म्हणजे काय विधान काय आम्ही आम्ही काय बदललं. पदाची निवडणूक ही गुप्त पद्धतीने होते मात्र यांना आता ती खुल्या पद्धतीने घ्यायच्या कारण भीती वाटते. नाही हे बघा, सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की जो निर्णय आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि ज्या प्रोटेम स्पीकरचं जिथपर्यंत काम होतं तिथपर्यंत त्या प्रोटेम स्पीकरचं काम झालेलं आहे. आता नवीन सरकार आलेलं आहे, नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत, त्यामुळे पुढचं जो काही स्पीकर नेमणं आहे निवड करणं हा नवीन सरकारचा अधिकार आहे. देखिए हम लोग किसी भी याचिका से डरते नहीं है. लोकशाही में मेजोरिटी को पूरा बहुमन होता है, मेजोरिटी को महत्व होता है. हम लोग तो शिवसेना प्रमुख जी के आशीर्वाद से यहाँ आए हुए हैं, हमें कोई चिंता नहीं कोई भी कहीं भी जाए. तर महाविकास आघाडीची ही पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडलेली आहे ज्यामध्ये आपण पाहतोय उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी आघाडीकडून नाना पटोलेंच्या नावाचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. राजकीय वर्तुळात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडीची अपडेट अशीच देत राहणार आहोत तुर्तास. या महत्त्वाच्या बातमीसोबतच एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.